उनके घर मकान सब नजर आता है। सुनो कुक्कू कुठे तुझ्या? कुक्कू अंकल कुक्कू दाखव। कुक्कू कुठे आहे तुझ्या? कुक्कू कुठे आहे? नाही आम्हाला तर हेच बघायचे, प्राण प्रतिष्ठा बघायची आम्हाला। जय जय। ओ बापरे, कसं समजतंय तुला जय जय अशा ते बाबा बघून? बाबा कुठे आहे बाबा? हा जय श्रीराम, जय श्रीराम आणि जय श्रीराम। पुन्हा एकदा आपल्या या स्पेशल ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आजचा ब्लॉग जो आहे ना, आपण वर्षानुवर्ष जेव्हा आपण बघू ना, आपल्यासाठी खूप मेमोरेबल राहणार आहे। आपण अयोध्याला जाऊ नाही शकलो, पण तरी पण माझ्यासारखे आणि जगातले सगळे लोक, आपल्या इंडियातले असू द्या, इंडियाचा बाहेर असू द्या, आपले रामजींचे विराजमानाचे आणि प्राण प्रतिष्ठेची वाट बघतायत, त्यास पूर्ण व्हायला जाणार आहे। मागच्या 500 वर्षापासून जे आपले स्ट्रगल होते, जे आपले पूर्वज आहेत किंवा ज्यांनी मेहनत घेतली, ज्यांनी आपले प्राण गमवलेत या सगळ्या प्रोसिजरमध्ये, त्या सगळ्यांना माझे नमन परत एकदा, आणि त्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभार। आणि यस, हे राममय वातावरण बनवण्यासाठी आणि हे जे सगळे सेलिब्रेशन चालू आहेत पूर्ण जगभरात, मी बघतोय आजूबाजूला, जेव्हा आपण बघतो, आता बघितलं असेल सोसायटीमध्ये सुद्धा, आपण बाहेर जातो तेव्हा सुद्धा, सगळे लोक एवढा जल्लोष करतायत, एवढं सेलिब्रेट करतायत आपल्या रामजींना वेलकम करण्यासाठी, इतके जास्त एक्सायटेड आहेत सगळे लोक। तर त्यातला मी एक छोटा त्यांचा भक्त, खूप जास्त एक्सायटेड आहे। तर आजचा दिवस आपल्यासाठी सगळ्यांसाठी स्पेशल आहे, आता सांगायची गरज नाही आहे, पण आजचा दिवस जेवढा पण एन्जॉय करता येईल, जेवढे पण मुवमेंट एन्जॉय करता येतील, सगळे एन्जॉय करून घ्या, बिकॉज हा हिस्टॉरिक मुवमेंट आहे। याच्या नंतर सगळं नॉर्मल होऊन जाईल। हा 22 जानेवारी का हिस्टॉरिक आहे, बिकॉज आजच्याच दिवशी 500 वर्षाची जी मेहनत होती ती आज सफळ झाली, आणि आज फायनली आपले रामजी भगवान त्यांच्या जागेवर येणार आहेत, आणि ते विराजमान होणार आहेत, त्यांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे, आणि लोकांसाठी, अख्ख्या जगासाठी ते दर्शनांसाठी मंदिर ओपन होणार आहे। सो त्यासाठी आपण खूप जास्त एक्सायटेड असतो। व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा। आज ऑफिस आहे माझं, बॅड लक, पण ठीक आहे, निघूयात पटकन। आणि आज आपण लिक्विडवर, नो काही असं खाणं पिणं काहीच नाही, फक्त लिक्विड, जसं चहा पाणी ज्यूस याच प्रकारचा आज पूर्ण आपण उपवास करणार आहोत। मी याचा आधी असं उपवास कधी केला नाही, बिकॉज माझ्याकडनं राहिलं जात नाही, मी काही ना काही खाऊन घेतो, पण आज मी ठरवलं आहे किती काही झालं, आपण पूर्ण उपवास प्रामाणिकपणे आणि शेवटपर्यंत करणार आहे, ठीक आहे। चलो कमेंटमध्ये मी अजून पण सांगतो, सबस्क्राईब करा, लाईक करा, नका करू, पण कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहून जा। तुम्हाला काही फील होत असेल वेगळं तर तुम्ही ते पण कमेंट डाऊन करू शकता। आज थोडा आपण मोठं ब्लॉग पण करणार आहे, तर सेटअप जरा रेडी करून घेऊ। स्नो स्नो बाय करून द्या अंकलला। बाय बाय, आय लव यू, आय लव यू। हां हॅलो, चलो निकलते भाई आपण, चला देवाचं नाव घेऊ आणि निघूयात। जय श्रीराम। खूप दिवसांनंतर आपण स्कूटीवर जातो आणि खूप दिवसांनंतर मोटर ब्लॉक करतोय। माझ्या सोसायटीचे माझे मित्र मला बघून इतक्या शिव्या घालणार आहेत ना, की तू आज इम्पॉर्टंट सेलिब्रेशनच्या दिवशी पण ऑफिसला चाललाय। हे बघा आमच्या सोसायटीतले चिमुकले, बघा नाही थांबतो ना, आरती करून जाऊ ना। हे मेमोरेबल मोमेंट आहे, ते आयुष्यभर सोबत राहतील। ऑफिस काय रोज असेल, थोडासा उशीर गेलो तर काही फरक नाही पडणार। चलो आरती झाली, सगळ्या गोष्टी झाल्या, आणि यस दिवसाची सुरुवात खूप चांगली झाली। आज लिटरली असं फील होतं ना, आज दिवाळीच आहे, कारण की एकदम नाक्या नाक्यावर, एकदम चौका चौकात आपले सगळे मित्रमंडळी सगळे एकत्र येऊन मस्त गप्पा मारतायत। त्यांनी असा भगवा तिलक लावला आहे माथ्याला, आणि त्यांचा गाडीवर तो झेंडा आहे, भगवा झेंडा, श्रीरामांच्या प्रतिमासोबतचा तो झेंडा, म्हणजे एक वेगळंच वातावरण क्रिएट झालं आहे यार। अशी दिवाळी जसं आपण सेलिब्रेट करतो ना, त्याच्यापेक्षा मोठं सेलिब्रेशन आज आहे। आणि पहिल्यांदा सगळे जेवढे पण एम्प्लॉईज आहेत सगळे आज मंडेची वाट बघत होते। असं मंडेची वाट कोणीच बघत नाही, मंडे असा यावा नको असं सगळ्यांना वाटतं, पण मागच्या काही दिवसांपासून सगळ्यांना असं वाटत होतं की मंडे कधी येईल, मंडे कधी येईल, आणि आज फायनली तो मंडे आला आहे। यावेळी आपला झेंडा बी कसला भारी फडकतो आहे, आपण प्रत्येक वेळेस इथपर्यंत येतो सायकलिंग करून, इथून परत रिटर्न जातो, आणि आज गाडीने चाललो आहे। आणि खूप दिवसांनंतर आपल्या ब्लॉगमध्ये आपला झेंडा दिसतोय, सगळ्यांना माहिती, मनातल्या मनात जय हिंद बोलायचं आहे जेव्हा पण आपल्याला आपला झेंडा दिसतो, कुठे पण माझ्या ब्लॉगमध्ये असू द्या, तुम्ही कुठं बाहेर जात आहे, तुमची प्राऊड फिलिंग येते, त्यासोबत जय हिंद, बस एवढंच म्हणायचं आपल्याला। तिकडनं मेट्रो गेली आणि इकडनं आता लोकल हे डब्यावाली ट्रेन चालली, मालगाडी। पोहोचलो आपण फायनली ऑफिसला, छान आम्ही भेटतो तुम्हाला जाताना। जय श्रीराम।
अजिबात मन लागत नाही. पहिली गोष्ट म्हणजे आम्ही आमच्या लॅपटॉपला, आमचं जे सेकंडरी इथं जे मशीन असतं त्याच्यावर आम्ही न्यूज लावून बसलोय, सगळे लाईव्ह अपडेट्स बघतोय, सगळं बघतोय. तर असं होतंय की कधी तो टाईम येईल. आणि 12:29 फक्त 1.5 मिनिट असा तो मुहूर्त आहे, त्याच्या मध्येच रामजींचा डोळ्यावरची जी पट्टी ती काढतील आणि ते पूर्ण प्रोसेस होईल त्याच्यानंतर. सर ते बघण्यासाठी खूप जास्त एक्सायटेड आहे ना, कुठल्या कामात मन लागतंय ना काय नाही. आता आम्ही एक डिसाईड केला आता की एक मीटिंग रूम बुक करायची आणि त्या मीटिंग रूममध्ये मोठ्या स्क्रीनवर जे सगळं सेलिब्रेशन आहे आपण त्या मोठ्या टीव्हीवर बघूयात. बघूया आपण तेच आता मीटिंग रूम शोधण्याचा आहे, कुठली अवेलेबल आहे काय नाही ती भेटतच. आम्ही सगळेजण तिथं जाऊ आणि मोठ्या स्क्रीनवर हे जे सेलिब्रेशन चालू आहे, जे लाईव्ह दाखवतात ते लाईव्ह आपण तिथे एन्जॉय करू. ऑल राईट वाजून गेलेत 4:57 म्हणजे 4:00 आणि आपण निघतो आता फायनली घरी. जेवढे पण कामं होते माझ्या बकेटमध्ये अजून तर भरपूरशी कामं बाकी आहेत, बिकॉज स्प्रिंट खूप दिवस चालणार आहे. पण जे प्रायोरिटीचे कामं होतात ते झालेत, आपण ते करून निघालो आहेत. आणि यस, फायनली आपले रामजी विराजमान झालेत त्यांच्या जागेवर. आणि इतका इमोशनल फील होत होतं ना, आणि आम्ही ना एक एक मिनटं वेट करत होतो जेव्हा नरेंद्र मोदीजी, मोहन भागवतजी हे सगळे लोक बसले होते, पूजा करत होते ना. आणि टायमिंग आणि मुहूर्त जे होतं ते फक्त 86 का 90 सेकंद एवढंच होतं. तर 12:29 ते चालू होणार होतं आणि ते पुढचे तेवढे सेकंद ते राहणार होतं. आणि ते सगळे पूजा करतात, म्हटलं कधी ते राम भगवान त्यांच्या डोळ्यावरची ती पट्टी काढणार आहेत किंवा आम्ही त्याचीच वाट बघत होतो. पण नंतर बघितलं जसं त्यांनी 12:29 झाले आणि काही सेकंद झाले असतील आणि त्यांनी जेव्हा मूर्ती दाखवली, बाप रे बाप, अंगावर लिटरली काटे आले होते. आय होप सगळ्यांनी ते लाईव्ह दर्शन बघितले असतील, कुठलाही मुवमेंट कोणी मिस केला नसेल. आम्ही तर बिलकुल मिस केला नाही आहे. आम्ही एक मस्त ऑफिस रूम बुक केलेली आणि सगळे ऑफिसमध्ये बसून, ते मीटिंग रूममध्ये बसून सगळं जो लाईव्ह मुवमेंट आहे तो आम्ही एन्जॉय केला आहे. आणि हा आपल्या सोबत आयुष्यभर तो मुवमेंट राहणार आहे. खरं सांगतो असे दिवस खूप क्वचित असतात, असं प्रत्येक दिवशी होत नाही की माणूस एवढा खुश असतो, एवढा आतून हॅपी असतो, असं खूप कमी होतं. खरंच हा मुवमेंट अनफॉर्गेटेबल होता आणि बेस्ट होता, आयुष्यातला वन ऑफ द बेस्ट मुवमेंट होता. अजून पण आपलं सेलिब्रेशन संपलेलं नाही आहे, व्हिडिओ अजून शेवटपर्यंत बघत राहा. आपण मस्त अजून दिवे लावणार आहेत घरी, त्याच्यानंतर फटाके फोडणार आहेत, जसं आपण दिवाळी सेलिब्रेट करतो ना, इन शॉर्ट आपण तसंच सेलिब्रेशन करणार आहेत. खूप खुश आहे मी आज, खूप जास्त खुश आहे. आपण को लग गई भूक, थोडंसं नारळ पाणी पिऊन घेऊ बिकॉज डोकं दुखायला लागलंय. भैया एक पाणीवाला द्या, मलाई वगैरे कुछ नाही, सिर्फ पाणी देना. नारळ पाणी पिऊ आणि मग कंटिन्यू करू आपण. चलो भाई साहब, पोहोचलो फायनली घरी. वाजले आता 5 वाजायला, फक्त 5 मिनिट राहिले आणि परत एक चहा पितोय. आपण क्या हो रहा है क्या? तुम्हाला नाही, अच्छा तुम्हाला, सॉरी तुमची तब्येत खराब म्हणून तुमचा नाही, याचा वाटतो उपवास, राईट? म्हणजे कसा उपवास आहे? उपवास म्हणतात त्याला, खाऊन पिऊन उपवास आहे का कसा आहे? ओनली लिक्विड. दॅट्स व्हाय हिज कंट्री इज गोइंग इन द वॉशरूम. सो डोकं दुखतंय का तुझं? हां थोडं. काय ब्लॉग स्टार्ट केला आणि तिकडे स्नोई उठून गेली. असो वाजून गेले 7:15 आणि महाजन ब्रदर्स ऑलरेडी, दादा पण रेडी झालाय, मी पण रेडी, ऑलरेडी दादा पण रेडी झाला, मी पण रेडी झालो आणि आम्ही परत एकदा दिवाळी सेलिब्रेट करतोय आमच्या घरात. बघा इकडे दोघंही दिया लागलेत, एक इथं असे दोन आणि मेन मंदिरात सुद्धा, वाव. आणि खाली सुद्धा आमच्या इथं हा जे दादा बोलला ना आता ते चालू खाली. बघा त्या आमचे जे सोसायटी मेंबर आहे सगळे बसले आहेत, ते चालेल. त्याच्यानंतर आरती होईल, पटकन खाली जाऊयात आपले फटाके वगैरे घेऊन आणि आरती झाल्यानंतर आपण ते फटाके फोडू, फोटोज काढू, व्हिडिओज काढू आणि यस आपला दिवस एन्जॉय करू. आणि आजचा उपवास आपला सक्सेसफुली होईल फॉर शुअर अशी मला स्वतःला आता गॅरंटी वाटली, बिकॉज आतापर्यंत आपण एकदम लिक्विड घेऊनच राहिलोय, काही खाल्लं नाही काही नाही. मला बरं वाटतंय, पोटात दुखतंय, डोकं दुखतंय, थोडं सवय नाही म्हणून, पण ठीक आहे, इट्स ओके. अजून किती तास? 7:45 अजून, म्हणजे 12 उपवास सोडणार आहेत आपण. मध्ये वगैरे खाणार नाही, बाकीचे असे पण उपवास असतात की संध्याकाळी खाऊन घेतात, आपण जे पण करणार आहेत 12 त्याच्यानंतरच आपण खाणार. नोची
माझी तब्येत आता ठीक आहे. जसं तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल तिची तब्येत खूप जास्त खराब झालेली. सो आता रिकवर पिरियड 2 दिवसाचा होता त्याचा. तिला बरं वाटतं आहे आणि यस तिला असं खुश बघून आम्हाला जरा जास्त बरं वाटतं. आणि ती पण खूप लकी आहे की ती जो हा इतिहासातला हा जो सगळ्यात महत्त्वाचा इम्पॉर्टंट दिवस आहे त्यात ती पण आहे. तिला एवढं काही समजत नाही आहे बट यस हे सगळं बघेल जेव्हा ती फ्युचरमध्ये हे ब्लॉग्स हे जे सेलिब्रेशन तिला पण बरं वाटेल. मी येऊन गेलो 8व्या फ्लोअरला. आमचा रिफ्युजिएर आहे इथं. रिफ्युजिएरियामध्ये यायचं रिझन म्हणजे की बघा आम्हाला खालसा असा व्हिडिओ घ्यायचा होता. तुम्हाला जी अशी रांग दिसत नाही तुम्हाला असं वाटत असेल काय लावलं आहे काय नाही, पण हे आमच्या लेडीज लोक आहेत सोसायटीमध्ये त्यांनी आणि आमचे जेवढे पण पोर आहेत सगळ्यांनी मिळून असे दिवे लावलेत. बघा मंदिराचं ते असं स्टेज आहे तिथं पण आणि इथं चौफेर असे दिवे लावलेत. किती भारी दिसत आहे ना. आणि तो फंक्शन तिथं चालू आहे. तो फंक्शन झाल्यावर आरती होईल आणि आरती झाल्यानंतर आपण फटाके वगैरे सगळे इथं मिळून फटाके फोडू. नशीब लागतं असे मुवमेंट्स बघायला, कारण की हे हजारो वर्ष राहणार आहे मंदिर. हजारो लाखो वर्ष ते मंदिर राहील. लोक त्याचे दर्शन घेतील, लोक त्याचे लाभ घेतील. त्यातले आपण एक की ज्यांनी रामलल्ला विराजमान झाले त्याची प्राण प्रतिष्ठा झाली तेव्हा आपण तिथं बघितलं लाईव्ह सगळ्या गोष्टी. घराघरामध्ये दिवे लावले आहेत, रांगोळी काढली, इकडे पण दिवे लावले आहेत, रांगोळी आहे. वा रात्रीचे 11:30 वाजलेत आणि सगळे फंक्शन्स वगैरे सगळं झालंय. आजचा दिवस खूप भारी होता, खूप मेमोरेबल होता. खूप साऱ्या गोष्टी केल्या जसं तुम्ही बघितलं असेल सगळं. आय होप तुम्ही पण अशीच मजा केली असेल, अशा सगळ्या गोष्टी केल्या असतील आणि खूप एन्जॉय केला असेल, जेणेकरून तुम्हाला कधी तुम्ही मरेपर्यंत हा दिवस विसरणार नाही आणि या सगळ्या आठवणी तुमच्यासोबत राहतील. आणि यस परत सगळ्यांना आजच्या दिवसाचा खूप खूप शुभेच्छा. आता स्नोई हे बघा इथं तुम्हाला दाखवतो. स्नोईला दूध पाजणं चालू आहे म्हणून मी एवढा हळू बोलतोय. आणि अजून भरपूरसे एक्सपिरियन्सेस जे आहेत ते ऑलरेडी मी खूप सारे एक्सप्लेन करून दिलं आहे, पण खरंच आजचा दिवस खूप मेमोरेबल होता, खूप भारी होता आणि मजा होऊन गेली. आपण भेटूयात मी पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आजूबाजूला जेवढी लोक आहेत त्यांची काळजी घ्या, मोस्ट इम्पॉर्टंट आपल्या फॅमिलीची काळजी घ्या. माझ्या घरात सगळे दमलेत लिटरली. दादा तसंच झोपला आहे कुर्त्यांच्या कपड्यांमध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्यांदा एवढ्या इमानदारीत आपण आपला उपवास आपला जो फास्ट आहे तो आपण कम्प्लीट केला आहे. फक्त अर्धा तास राहिला आहे. अर्धा तास झाल्यानंतर 12 वाजेला आपण जेवण करू. मी पार्सल घेऊन आलो आहे आणि त्या निवांत बसून खाईल मी. पण स्वतःवर भारी वाटते मला की मी पहिल्यांदा असा लिक्विडवाला डाईट घेऊन पूर्ण उपवास एकदम इमानदारीने आणि एकदम भारी केली. मध्ये माझं डोकं आणि थोडं पोट दुखलं, ते पण भूक लागली होती म्हणून, बट बाकी असं काही खूप काही एवढं झालं नाही. पण भारी वाटतं आता, आतून भारी वाटतं आहे. ठीक आहे, भेटत आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. जय श्रीराम. सगळ्यांनी कमेंटमध्ये तुम्हाला माहिती काय लिहायचं आहे, काही लिहा नाही लिहा, तुमचे एक्सपिरियन्सेस आणि जय श्रीराम नक्की लिहून जा. ठीक आहे, चला टेक केअर, गुड नाईट. परत एकदा जय श्रीराम.